या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठा आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबा यांचा 101 व्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली असून 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत हा जन्मोत्सव सोहळा यावर्षी साजरा करण्यात येत आहे। संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबा यांनी विदर्भाला आपली कर्मभूमी मानत या ठिकाणी समाज प्रबोधनातून अनेक सामाजिक कार्य केल्यानं त्यांचे आज लाखो अनुयायी असून लहरी बाबांचा यावर्षी 101 वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे। लहरी बाबांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्या भजनाच्या माध्यमाने, अभंगाच्या माध्यमाने समाजाला उपदेश केलेत। व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांमध्ये गुरफाटलेल्या समाजाला भक्ती मार्ग चुकलेल्या लोकांना त्यांनी त्या अवस्थेतून आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून बाहेर काढलं अशी बाबांची ओळख आहे। लहरी बाबा आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याची दखल त्यांच्या जन्मोत्सव सोहळा दरवर्षी आश्रम कमिटीच्या वतीनं साजरा करण्यात येत असून यावर्षी 101 वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे। या 7 दिवसात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, हेल्थ कॅम्प, भजन संध्या, भक्तिसंगीत, संतांचे प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती लहरी आश्रमाचे पीठाधीश तुकड्या बाबा यांनी दिली। तर राज्यात सर्वात मोठा आकार असलेला शिवलिंग स्वरूपाचं मंदिर या आश्रमाच्या आकर्षणाचं केंद्र असून दरवर्षी 7 दिवसीय जन्मोत्सव सोहळ्यात लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त येत असतात। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।